अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर शहरामधील स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या व 32 वर्षीय युवकाने प्रेमसंबंधातून ओळख झालेल्या युवतीस लग्नाचे आमिष दाखवून सतत 2 वर्षापासून तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करून लैंगिक अत्याचार करून छळ केल्याबाबतची तक्रार पीडित युवतीने शनिवारी रात्री मूर्तिजापूर शहर पोलिसांमध्ये दाखल केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागामध्ये खासगी नोकरी करणाऱ्या 32 वर्षीय युवतीची ओळख याच परिसरामध्ये राहणाऱ्या संदीप दिवाकर गावंडे या युवकासोबत झाली होती. गेल्या 2 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून सतत शारीरिक संबंध स्थापित करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आले म्हणून सदर युवतीने लग्नाचा तगादा लावण्यास सुरुवात केली. अत्याचार करणाऱ्या युवकाने या युवतीपासून सुटकारा मिळावा म्हणून अभद्र भाषेमध्ये जातीवाचक शिवीगाळ करून तू हलक्या जातीची आहेस, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही अशा प्रकारे तिला दमदाटी करून अश्लील शिवीगाळ करीत लग्नास नकार दिला. युवतीने लग्न करण्यासाठी वारंवार आग्रह करून लग्नाला स्पष्ट नकार दिल्यामुळे युवतीची मानसिक प्रताडणा झाल्याने या युवतीने शेवटी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी 19 सप्टेंबर रोजी आरोपी संदीप दिवाकर गावंडे वय वर्षे 32, ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे वय वर्षे 29, दिवाकर गावंडे वय वर्षे 65 या तिघांच्या विरोधामध्ये मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधानाच्या 356, 376, 352, 452, 506 कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हे दाखल करून या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले हे करीत आहेत. मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत.